शहरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्या घेऊन काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ घुग्गुस नगर परिषदेत गेले. त्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या समजून घेणारा व समस्या सोडवणारा जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने संतप्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन देत नगर परिषद मुर्दाबाद घोषणा देत निषेध आंदोलन केल्याने नगर परिषद कार्यालयात काही काळाकरिता तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भेटायला आलो आहे पण त्यांना आमच्या येण्याची खबर मिळताच ते इथून फरार झालेले आहेत. तर आम्ही आमचे म्हणजे आमचं मत मांडाव कोणापुढे. इथे आलं तर पुढची रिकामी आहे अधिकाऱ्यांची. इथले जे कर्मचारी आहेत ते व्यवस्थित सांगून नाही राहिले आहे की आम्ही कोणाकडे आमचा म्हणजे प्रश्न ठेवायचे. तर आमच्याच समोर हे आहे तर गावच्या नागरिकांशी हे लोक कसे वागत असतील. इथे आल्यानंतर आज आधी ग्रामपंचायत होती तर कमीत कमी फवारण्या होत राहायच्या. आता डासांचे प्रमाण वाढलेलं आहे. नाल्या इतकं घाणेरडा इथे इतकं समोर म्हणजे बाजार समिती असून इतका घाणेरडा वास इथे सरळ नगर परिषदमध्ये येत आहे. तरी हे लोक झोपलेले आहे आणि नुसते आपले नाव करण्यासाठी जिथे पाहिलं तिथे उद्घाटन कोणी काम करतील दुसरे आणि नाव घेतात आपलेच पुढे जाऊन आपले उद्घाटन करण्याचा कार्यक्रम हे लोक करून राहिले आहे. तर याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि त्यासाठी आम्ही इथे हजर झालेलो आहोत. पण आजही बीजेपी नेते आपली सत्ता नगर परिषदमध्ये गाजवून राहिलेले आहे. त्यांचं कोणतंही काम असो त्यांच्यासाठी कार्य करणारे नेते असो त्यांच्यासाठी इथं धावून येणार. ते सरासर गावाचं काम न करता ते राजकारण फुल प्रमाणात राजकारण करत आहे हे सर्वांना दिसून येत आहे आणि इतका पूर्णपणे गोंगाट कारभार होऊन राहिला आहे. आणि गो शहर काँग्रेस कमिटी की ओर से एक निवेदन लेके नगर परिषद कार्यालय में सीओ साहब को मिलने आए. लेकिन जब सीओ साहब को मिलने आ गया तो यहाँ पर सीओ साहब तो मिले नहीं. लेकिन घुग्गुस जनता को हम ये बताना चाहते हैं कि घुग्गुस गरीब जनता का जो टैक्स से पैसा आता है चाहे वो हाईलाइम स्लाइड हो चाहे रोड हो चाहे नाली का बांध काम हो इस बांध को भाजप ने श्रेय लेने का शुरुआत कर लिया. घुग्गुस नगर परिषद में जब सीओ मैडम माननीय आरशिया जी थी जो फुल टाइम के लिए यहाँ पर जॉब करती थी तो उसको भी भगा दिया गया. बाद में ओबीसी नेता बोल के नाम अपना पहचान रखने वाला सूर्यकांत पिदुरकर जी को भी यहाँ से भगा दिया गया है. अभी यहाँ पर गादेवार साहब को यहाँ पर दिया उनको तरफ में नगर परिषद का भी चार्ज दिया घुग्गुस का भी चार्ज दिया. लेकिन यहाँ के कर्मचारी जो भी नगर परिषद के अंदर में लोगों का टैक्स का पैसा डेवलपमेंट का काम आता है तो यहाँ भाजपा तक पहुँचाने का ये लोग पूरे काम कर रहे हैं. दिनेश भाव ने जो बांधकाम विभाग से संबंधित है उसको हमने बुलाया था वो यहाँ से नहीं अभी चंद्रपुर गया. एक महीने पहले हमने उसको निवेदन रूप से घुग्गुस की काम जो भी चल रहा है उसका सूची मांगे. लेकिन एक महीने से वो घुमा रहा है. लेकिन भाजप को अगर उसको कुछ पहुंचाना है तो तुरंत तो उसमें दो मिनट में भाजप को पहुंचा जाता है. देखा गया तो हाईलाइम स्लैट जो है नगर परिषद के पैसे है. नगर परिषद से यह उद्घाटन होना चाहिए. बीते 2 से 2.5 साल से यहाँ पर ना नगर सेवक है ना नगर अध्यक्ष कोई पार्टी का यहाँ पर अस्तित्व है ही नहीं. लेकिन या आमदार या पालक मंत्री उद्घाटन करना चाहे लेकिन अपने राजनीति के फायदा उठाने के लिए लोगों के आंखों में धूल झोंकने के लिए भाजपा के नेता यहाँ पर आईलेम्स लाइट का मतलब 11 लाइट्स अगर लगाया गया तो एक एक लाइट्स का एक एक हफ्ते में डाल के अपनी राजनीति की रोटी सेकने में कामयाब हो रहे हैं. और अभी अभी एक तो शिवनगर की रोड की भी अभी नगर परिषद से करना चाहिए जो डबल सेल से और नगर परिषद से हमने मांग किया था वो रोड भी 2-3 दिन में चालू होने है. लेकिन उसका भी उन लोग भूमि पूजन करने का कोशिश कर रहे हैं ऐसा हम चलने नहीं देंगे. पहली बात ऐसा लोगों को समझने के लिए हम लोग यहाँ पर इसलिए बोलना चाह रहे हैं जो लोग हैं जो अब हर्षा जुई मैडम थी फुल टाइम वो यहाँ सीओ के काम करती थी घुग्गुस की प्रगति के लिए काम करती थी. उसके बाद में हमारा सूर्यकांत पिदुरकर जी जो आए थे वो भी फुल टाइम काम लगभग कर रहा था. लेकिन इसको भी ओबीसी नेता कहलाने वाला नेता उसको भी यहाँ से भगा दिया गया. यहाँ तक उसको सस्पेंड किया गया है. तो इस तरह की घुग्गुस में वातावरण में ये पॉलिटिकल पार्टियाँ रोटियाँ सेक रहा है. घुग्गुस जनता को ये समझना जरूरी है. इन लोग से सतर्क रहना जरूरी है. घुग्गुस हा औद्योगिक शहर असून 50,000 जवळपास आमची लोकसंख्या आहे. शहरात खाणीने तुडुंब भरलेल्या नाले आहेत त्यांची मोठी समस्या आहे. पाणीचा मोठा प्रश्न आहे. आज गावातल्या नागरिकांना पिण्याचं पाणी मिळत नाही. नाल्या रस्ते नाहीत. नागरिकांच्या या समस्या घेऊन आज आम्ही नगर परिषदला आलो काँग्रेसच्या माध्यमातून. या ठिकाणी इथले जे मुख्याधिकारी आहेत त्यांचा पत्ता नाही ते प्रभारी आहे. मात्र या ठिकाणी कुणाही अधिकाऱ्याकडे जबाबदारी नाही. कुणीही या ठिकाणी नागरिकांसाठी जबाबदारी घेणारा अधिकारी नाही. यामुळं काँग्रेसतर्फे आज या रिकाम्या खुर्चीला आम्ही निवेदन दिलेलं आहे.
गेल्या 2 वर्षापासून शहरातली निवडणूक झाली नाही। नागरिकांच्या कराच्या पैशातून हा नगर परिषद चालतो, मात्र शहरातले जेवढे विकास काम आहे त्या कामासमोर भाजपचे नेते जातात, उभे राहतात, फोटो सेशन करतात, हायमर्स लॅम्पचं उद्घाटन करतात। या उद्घाटनाचा अधिकार केवळ पालकमंत्री, खासदार आणि आमदाराला आहे, कोणत्याही पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाला नाही। मात्र राजनैतिक श्रेय घेण्यासाठी हे लोक फालतूगिरी करत आहे, फोकसगिरी करत आहे, फेकूगिरी करत आहे। आम्ही काँग्रेसच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतो। गेल्या 4-5 महिन्यापासून या बिचाऱ्या गोरगरीब ग्रामपंचायत नगर परिषद कर्मचाऱ्यांचा वेतन झालेला नाही। ठेकेदारांना वेळेवर बिल देतात हे लोक, कारण त्यातून यांना मोठी कमिशन मिळतात आणि कमिशन खोरीचाच खेळ चाललेला आहे। तुम्ही मागं पाहिलं असन शहरातले पूर्ण बगीचे कसे पडले, आमचे मुलं जखमी झाले, मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी केल्या गेल्यामुळे ते थर्ड क्लास कामं झालेले आहे। आज गावातले रस्ते नाली हे एकदम निकृष्ट दर्जाचे होत आहे आणि याला पूर्णतः ही नगर परिषद जबाबदार आहे। म्हणून आज आम्ही काँग्रेसच्या वतीनं या नगर परिषदेचा जाहीर निषेध करतो। आपले 31 ऑगस्ट 2020 नगर परिषदेची उद्घोषणा झाली आणि 31 डिसेंबर 2020 जाहीर सूचना झाली की तेव्हापासून नगर परिषद अस्तित्वात आली। नगर परिषद अस्तित्वात आल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणुकी व्हायला पाहिजे आणि जे लोकल बाडी राहते त्यांच्याकडे कारभार जायला पाहिजे, पण तसं झालेलं नाही। कारण कोरोना होता, कोरोनाचं निमित्त मिळालं, अहो पण कोरोना संपून किती दिवस झाले अजून निवडणूक होत नाही, त्याचे कारण काय? आणि तुम्ही एकाच अधिकार जो तुमच्या प्रभाव क्षेत्राखाली आहे अधिकारी वाटतो नगर परिषद मुख्याधिकाऱ्याने निपक्षपातीपणे वागायला पाहिजे। अहो इथं 4 महिन्यापासून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही आणि तुमच्या विकासाचा धडाका सुरू आहे। आणि विकासाचा धडाका कुठं सुरू आहे? आपल्या गावामध्ये प्रादेशिक क्षेत्र आहे कोणते? WCL, MIDC, MIDC या क्षेत्रामध्ये लाईट्स मेटल आणि SEC येतात आणि महसूल विभाग। अहो महसूल विभागामध्ये काम करायचं असेल तर महसूल विभागाची परवानगी लागते, WCL च्या क्षेत्रात काम करायचं WCL ची परवानगी लागते।